मग काल मोदींबरोबर ती फेसबुकची जी अधिकारी आहे तिचे अनेक फोटो फेसबुकवर आले हा रविशंकर प्रसाद बरोबर सुद्धा बर आले अगदी जवळीक साधून उभे असलेले आले त्याच्यावर विश्वास ठेवायचा का आम्ही फोटोचं राजकारण कसं करतात ना हे मी फार पूर्वीपासून बघितलंय तिथल्या पोलिसांवर ज्यांनी आजपर्यंत तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा विश्वास ठेवायचा बिहारच्या पोलिसांवर ज्यांनी राज्यामध्ये अंधाधुंदी माजवली इतकी वर्ष आणि त्यांना साथ होती ही आमच्या देवेंद्र फडणवीस पासून सगळ्या भाजपच्या नेत्यांची कधी कधी मला शंका आहे ते भाजपचे नेते जे आहेत ते महाराष्ट्र आहेत का म्हणजे खरोखरच मुंबई पोलीस चुकीचं काम करत असतील तर मी सुद्धा तुमच्या बाजूने उभा राहील पण ह्या मुंबई पोलिसांनी काय चूक केली होती सांगा एफ आय आर नोंदला नाही यापेक्षा काय चूक केली होती आणि मग तुम्हाला राजकारण सुचलं काय राजकारण सुचलं माझ्या ज्या आज व्हिडिओचं हेडिंग आहे त्याकडे मी येतो आदित्य ठाकरेंवर जाळं कसं टाकलं बघा त्यांनी यांना राजकारण सुचलं यांना कुणीतरी सांगितलं की महाराष्ट्र सरकारमधून कोणतरी दबाव आणतोय कोण दबाव आणतोय मुंबई पोलिसांचा जो तपास चालला आहे कोण दबाव आणतोय उद्धव ठाकरे तर या प्रकरणी दबाव आणणार नाही आणि उद्धव ठाकरेने आणला तर आदित्यसाठी आणतील याचा काही पुरावा नाही तुमच्याकडे याचा एव्हिडन्स नाही एव्हिडन्स असेल तर तो पत्रकार शोधतील छापतील तुम्ही बोललात तर पण मग संघाची एक जुनी पद्धत आहे अगदी आणीबाणीच्या काळापासून मी अनुभवली खुशबूज मोहीम सुरू करायची कुजबुज मोहीम हा आदित्य ठाकरे त्या सगळ्या नट्यांबरोबर असतो बॉलिवूडमध्ये असतो मग त्याचा दबाव असू शकेल कदाचित रिया चक्रवर्ती आणि त्याची मैत्री असू शकेल ही कुजबूज मोहिमा कसलाही पुरावा नाही देवेंद्र फडणवीसला ना लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे या सगळ्या मोहिमेला छुपा पाठिंब्या दिल्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसची हिंमत नाही नाव घ्यायची ते असं म्हणणार आम्ही कुठे नावं घेतली गडकरी म्हणणार आम्ही कुठे नावं घेतली आणखीन कोण म्हणणार आम्ही कुठे नावं घेतली आशिष शेलार म्हणणार कोण दबाव आणतय बाबा अरे माहीत असेल तर सांगून टाका ना पुरावे द्या ना विरोधी पक्ष आहात ना खुशबूज मोहीम पण संघाची चालते एखाद्या माणसाला बदनाम करायचं असेल त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण चाळीस गेल्या साठ दिवसामध्ये आदित्यला बदनाम केलं गेल्या दोन महिन्यात आदित्यला बदनाम केलं ही खुशबूज मोहीम राबून आणि देवेंद्र फडणवीसची हिंमत नाही कारण पुरावा नाही त्यांच्याकडे आदित्यवर आरोप करायचा मग सोशल मीडियावर फोटो टाकण्यात आले मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आदित्य ठाकरेंची चूक असेल ना तर मी त्या दिवशी त्यांच्या विरुद्ध बोलीन मी उद्धव ठाकरेंवर सुद्धा टीका केली आहे योग्य केल्यावर त्यांना पाठिंबा दिलेला आहे मला काही देणं घेणं नाही त्यांच्याशी किंवा या सत्तेशी पण आदित्य ठाकरेंची काहीही चूक या क्षणाला सापडली आहे पोलिसांना किंवा दिसली आहे असं वाटत नाही सीबीआय काय करतं बघूया आता माझी नजर आहे त्यांच्यावर आदित्य ठाकरेंची बदनामी पहिल्यांदा खुशबुज मोहिमेने केली त्यानंतर मग आदित्य ठाकरेंचा एका नटीबरोबरचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला बॉलिवूडचं ज्ञान ज्यांना नाही त्यांनी हा फोटो व्हायरल केला असं समजायचं कारण नाही कारण या आदित्य ठाकरेबरोबर कोण ही नटी हे माहिती होतं या लोकांना ही अभिनेत्री होती दिशा पटनी या दिशा पटनीला हे लोक रिया चक्रवर्ती म्हणाले बघा रिया चक्रवर्ती बरोबर आदित्य ठाकरे आहे हो का मग काल मोदींबरोबर ती फेसबुकची जी अधिकारी आहे तिचे अनेक फोटो फेसबुकवर आले हा रविशंकर प्रसाद बरोबर सुद्धा आले अगदी जवळीक साधून उभे असलेले आले त्याच्यावर विश्वास ठेवायचा का आम्ही फोटोचं राजकारण कसं करतात ना हे मी फार पूर्वीपासून बघितलंय अगदी अण्णा हजारे खैरनाच्या पहिल्या आंदोलनापासून आणि त्यावेळेला ते काँग्रेसवाले करत होते आता हे बीजेपीवाले करत आहेत तर तो दिशा पटणी बरोबरचा आदित्यचा फोटो हा रिया चक्रवर्ती म्हणून व्हायरल करण्यात आला आणि तरी सुद्धा काही पुरावा न सापडल्यावर आमचे मर्द मराठे नारायण राणे हे या मैदानात उतरले नारायण राणेंचा हल्ली काहीतरी गडबड झाली आहे बघा <laughs> आले ते आरोप करायला आदित्य ठाकरेंवर आरोप करायचे होते नाव घेण्याची हो हिंमत नाही नारायण राणेंनी पण नाव घेतलं हो नाही शिवसेनेच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री एक मंत्री एक मंत्री अरे कोण आहे ते सांगून टाका ना तुम्ही एवढे हिंमतबाज बनवता तुम्ही आणि तुमची सगळी जी टोळी आहे तिच्या पराक्रमाच्या गाथा महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहेत बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांनी तुमचे वाभाडे काढलेले आहेत तर नारायण राणे आले त्यांना कुणाविषयी काय बोलायचं याच है भान नव्हतं तुम्ही ती पत्रकार परिषद जाऊन बघा गंमत आहे ते एकदा रिया चक्रवर्तीला प्रिया चक्रवर्ती म्हणत आहेत एकदा रिया चतुर्वेदी म्हणत आहेत एकदा दिशा म्हणत आहेत बाजूला बसलेले भाजपचे दोन प्रवक्ते हो एक त्याच्यातले केशव होते केशव उपाध्यय एक सारखे त्यांना सर 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 रिया 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 मास्क लावलेला होता ना त्यामुळे नारायण राणेला बहुतेक कमी ऐकू येतं की माहीत नाही मला पण त्यानं चांगलं ऐकू यावं अशी माझी इच्छा आहे ते हे रिया सांगत होते प्रिया म्हणत होते अरे तुम्ही कुणाविरुद्ध आरोप करताय त्यांचं नावही तुम्हाला माहीत नाही काय चाललंय काय गंमत आहे काही का सगळी हा एक नारायण राणे नावाचा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आणि काँग्रेस सरकारमधला एक मंत्री पत्रकार परिषद घेतो ज्याच्यावर आरोप करायचा त्याचं नाव घेत नाही सरकारमधला एक मंत्री म्हणतो आणि जिच्या निमित्ताने आरोप करायचा त्याचं नावही त्याला माहीत नसतं कशा प्रकारचे राजकारणी येते मला वाटतं नारायण राणेंनी आता निवृत्ती स्वीकारायचीच वेळ आलेली आहे आता ते नाव कोणी घेतलं तर त्यांचे माजी खासदार पुत्र निलेश राणे यांचे निलेश राणे काय बोलतात कसं बोलतात कुठच्या सुरात बोलता, बोलता, बोलतात डोळे उघडून बोलतात डोळे बंद करून बोलतात याविषयी मला काहीच म्हणायचं नाही कारण या माणसाची पात्रताच नाही त्याच्याविषयी काय बोलावं असं एकदा ते खासदार झाले हे त्यांचं भाग्य आहे जनता कधी कधी कुणाला मत देते हे जनतेला सुद्धा कळत नाही पण त्यांनी आदित्य ठाकरेंचं टेलिव्हिजनवर येऊन नाव घेतलं टेलिव्हिजनवर येऊन नाव घेतलं ये मी ऐकलंच होता तर आदित्य ठाकरेंनी तेव्हाच यांच्यावर बदनामीचे खटले लावायला पाहिजे होते वरपासून कालपर्यंत था। आदित्य ठाकरेंनी आपल्या मुलगा म्हणजे तीस वर्षाचा आहे हा तरुण मुलगा नाही आता राहिला जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा ते कविता करत होते स्कॉटिश झेव्हियर्स ही त्यांची परंपरा आहे त्यामुळे एक अंगभूत सभ्यपणा एरवी शिवसेनेत नसलेला त्यांच्यामध्ये आहे ते इंग्रजी शिक्षित आहेत आणि लोकांशी बोलताना सौम्यपणे बोलतात त्यामुळे त्यांनी आपल्या सौम्य आणि सभ्य स्वभावानुसार एक निवेदन काढलं की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाला कलंक लागेल असं मी काय करणार नाही ओके खरं तर ते पत्रक काढायची ही गरज नव्हती यांच्यावर जाऊन खटले भरायला पाहिजे होते आणि यांना कोर्टात उभं करायला पाहिजे होतं असं माझं मत आहे पण ठीक आहे ते करावं की नाही हा ज्याचा प्रश्न आहे कारण हे खटले काय कोर्टात लगेच येत नाहीत आणि आम्ही आरोप केला तुम्हाला दगड लागला असं पण होतं ना काही वेळा आरोप करण्याचा हेतू हाच असतो की तुम्हाला दगड लागावा आरोप खरा की खोटा हे वीस वर्षांनी ठरेल मी तुम्हाला सांगतो असे जे अब्रू नुकसानीचे खटले घातलेले आहेत ना राणे मंडळींपैकी एकानी जे आमदार राणेंनी माझ्यावर दुसऱ्या मुलांनी खटला घातला होता बांद्रा न्यायालयामध्ये माझ्या एका आजच्या सवालवरून अब्रू नुकसानीचा खटला घातला गा, होता त्यांनी पहिल्यांदा फोटो काढण्यासाठी न्यायालयात आले नंतर आलेच नाही खटला डिसमिस झाला कारण मुळामध्ये काही ते दम नव्हता ना तेव्हा आरोप कसे केले जातात हे मला आता पत्रकारितेच्या अनुभवावरून हो माहिती आहे नारायण राणेंनी ना ना बेजबाबदार आरोप केले त्यांच्या माजी खासदार पुत्रांनी बेजवाब नाव घेतलं आदित्य ठाकरेंना टार्गेट करायचं ठरलेलं आहे